यशोधरा पुलिस ने कार से शराब की तस्करी कर रहे अपराधी को पकड़ा है। आरोपी राहुल अशोक केडाम भिवसनकोरी निवासी है। राहुल गुरुवार रात कार क्रमांक MH 31 CR 5795 से शराब ले जा रहा था। इसका पता चलने पर बिना की मंगलवारी के पास पुलिस ने कार को रोका और तलाशी लेने पर कार में शराब मिली। पुलिस ने शराब और कार सहित 4,25,000 रुपए का माल बरामद कर लिया। राहुल भिवसनकोरी से शराब लेकर आ रहा था। आज रात्रीला माझा नाईट राऊंड असताना मला 23:45 दरम्यान एक माहिती मिळाली की बिनाकी मंगळवारी या भागामध्ये एक व्हाईट स्विफ्ट कलरची कार आहे, डिझायर, आणि त्यामध्ये एक संशयित आहे, एक इसम, आणि तो मॉपफुल दारूचा व्यवसाय करतो आहे, विकतो आहे। या माहितीची खात्री करण्याकरता मी आमच्या DB पथकाचे PSI दराडे आणि त्यांच्या टीमला तिकडे पाठवलं। त्यानंतर त्याची खात्री केली, त्यानंतर खात्री करून तिथे सापळा रचला आणि त्याला पकडलं। त्यामध्ये आम्हाला स्विफ्ट गाडीमध्ये 85 लिटर महापुलेची दारू मिळाली आणि तो त्याला आणि तो जो चालक आहे, मालक आहे, यांना पोलिसांना आणलं, व्हेरीफाय केलं। त्यामध्ये हा जो राहुल अशोक गेडाम म्हणून आहे, हा भिवसनपुरीचा राहणारा आहे आणि त्याचा हाच व्यवसाय आहे की तिथनं तो दारू या गाडीमध्ये आणून इकडे तिकडे विक्री करतो। तर याच्यावर आम्ही प्रोव्हिशन ॲक्ट 65A कारवाई केलेली आहे आणि 4,25,000 मुद्देमाल यामध्ये आम्ही जप्त केलेला आहे। आरोपीला अटक केलेली आहे, त्यांना उद्या कोर्टामध्ये हजर करतो आहे।